तर भाऊ ना आधीच ढीग लेट झाला आहे, तर त्याचबरोबर आता आपण आणले विजयदशमी दसरा बॅनर रेडिंग, तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण का आम्ही कम्युनिटी पोस्ट केली होती, त्याचबरोबर इंस्टाग्रामला पण पोस्ट केली होती. तर इथं तुम्ही पुढे बघायला आहे आपटेची पानं, त्याचबरोबर धनुष्यबाण, ही कन्सेप्ट एकदम वेगळी आहे. तर ती PLP फाईलमध्ये कळलंच तुम्हाला, मी एकदम लेअर वाईज ते ॲडजस्टमेंट केलं आहे, तर ती मी तुम्हाला पुढं दाखवतोच. त्याचबरोबर लेजन म्हणतात की दादा PLP फाईल ओपन होत नाही, PLP फाईल प्रॉब्लेम होतो आहे, तर त्यांच्यासाठी खास करून आपण एक व्हिडिओ बनवला आहे PLP फाईलवर. तर तो जर बघितला व्हिडिओ तर तुम्हाला कोणत्याही PLP फाईल संदर्भातला प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. तर तुम्ही थंबनेल इथं पुढं बघालायच त्याचं थंबनेल, त्याचबरोबर मी आपल्या आय बटनवर लिंक दिला तुम्हाला वर आला असेल, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक दिली त्या व्हिडिओची, तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ तो. जर बघितला असला तर काय अडचण नाही, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जर बघितला नसला आणि प्रॉब्लेम असला तर बघितला नसला तर नक्कीच तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होईल. तर PLP फाईलमध्ये कसं ॲडजस्ट करायचं, त्याचबरोबर आपण यानंतर पिक्सारमध्ये आपण लाईट कशी मारायची, त्यानंतर आपण लायटरमध्ये फायनल टच, तर इथंपर्यंत संपूर्ण जे काय एडिटिंग आहे तर ते आज करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. त्याचबरोबर तुमचा नेक्स्ट व्हिडिओ आपला कुठला पाहिजे आपल्या चॅनलवर, तर नक्की कमेंट करा, आवर्जून कमेंट करा, कारण का कमेंटची खूप गरज आहे भावांनो, कारण का मला तुमचा सपोर्ट पाहिजे आहे. तर डीक सपोर्ट मिळाला असंच सपोर्ट मिळू दे, पण कमेंट केल्यामुळे जरा भारी वाटते. तर नक्की कमेंट करा, आणि जर नवीन असला तर चॅनलवर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक, आणि जर ढीग आवडला असेल तर शेअर करा. आणि ढीग आवडणार मला माहिती आहे कारण का आजची कन्सेप्टच तशी आहे. तर चला तर आता आपण PLP फाईल बघूया, त्यानंतर पिक्स. तर भाऊ ना आता बनवली फायनली पिक्सलॅबमध्ये, तर मी आपली PLP फाईल ओपन करून घेतो, कारण का मी आधी सेव्ह करून घेतला, कारण का लय वेळ झाला आपल्याला, म्हणजे बक्कळ वेळ झाला आहे. तुम्हाला लगेच पासवर्ड पण घावलं काय एवढा विषय नाही. तर अशी कन्सेप्ट आहे, तर कन्सेप्ट मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सगळे मी हाईड करतो पहिल्यांदा. तरी बॅकग्राऊंड आहे सिम्पलीरित्या, तरी बॅकग्राऊंड ओपन केलं, त्याचबरोबर खाली जरा ब्रश मारला आहे, त्यानंतर आपण इथं करंट आतीन त्या टाईपमध्ये ॲड केलं आहे, सॉरी थांबा, तर इथं करंट आतीन ॲड केलं आहे एकदम स्मूथरित्या. तर त्यानंतर पहिल्यांदा आपटेची पानं परफेक्टरित्या ॲड केल्यात. तर ह्यात आणि मी काय तर नवीन कन्सेप्ट सुचावी, त्यामुळं मी अजून मग मी धनुष्य घेतला. तर धनुष्य कशाप्रकारे ॲडजस्टमेंट केला आहे बघा, एक नंबर आणि विषय हार्डरित्या. तर अजून एक सांगतो बघा, परफेक्ट कटिंग मारली त्याला, तर इथं जरा हल्लं आहे, तर ती तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, तुम्ही घेतलेला ॲडजस्ट करून. तर थांबा मी 5 मिनिटात ॲडजस्ट करतो. तर मूव टूलनं कधी पण ॲडजस्ट करायची कुठली पण गोष्ट, आत्ता सांगतो. या अशा पद्धतीनं कटिंग केलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो आहे. ओके हां, परफेक्टरित्या ॲडजस्टमेंट झाले, तर आता ती मगाशी हल्ल्याप्रमाणे. तर त्यानंतर आता आपण पुढं आणि त्याच्या ह्या असं ही गोष्ट ॲड केल्या. तर हे मी सांगितल्याप्रमाणे की काहीतरी नवीन आहे आज, आणि काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे, तर त्यामुळं नक्कीच आवडेल तुम्हाला. तर नक्कीच त्यानंतर आता आपली काही निमित्त मंगलमय शुभेच्छा, त्याचबरोबर इथं आपली जी डायलॉग आहेत तर ती, त्यानंतर दसरा, तर त्यानंतर विजयदशमी वर ॲड केले, आणि त्यानंतर पक्ष्यांचं जरा ॲड केले. तर शो बॅनर बघताना एकदम सिम्पल दिसेल, पण आपण जेव्हा पिक्सार्टमध्ये लाईट मारणार आहे तर लाईट 3 ते 4 ठिकाणी मारणार आहे, तर त्यासाठी मी थांबा म्हटलो. तर पिक्सार्टमध्ये कारण का मी एवढंच देऊन थांबणार होतो व्हिडिओ, पण कसं आहे लाईट सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण का टेक्स्टवर लाईट आहे, परत आपले जे ऑब्जेक्ट आहे आपलं धनुष्यबाण, परत आपट्याची 15 ते तिथं तीन सगळीकडे लाईट आहे. तर आता आपण 5 मिनिटात मारणार आहे लाईट. तर चला तर आता आपण जाऊया पिक्सार्टमध्ये, तर तुम्ही तुम्हाला सगळं संपूर्ण चांगल्यारीत्या दाखवतो कसा कुठं मारायचं, तर ते मी तुम्हाला सांगतो. तर 2-3 ठिकाणी लाईट मारायचं आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे. तर लाईट ब्लर केलेला मी मटेरियलमध्ये दिला आहे, तर ते मटेरियल पण डाउनलोड करा, कारण का पुढं कुठं पण लागू शकतं आहे कुठल्या पण बॅनरला. PLP फाईल येऊनच म्हणजे जाऊन जात जाऊ नका. तर त्याचबरोबर इथं आपण आता घेतलं आहे त्याचं डुप्लिकेट घ्यायचं, आणि इथनं वरणं मारायचं. तर हे असं म्हणजे रिमूव्ह करायचं, तर परफेक्ट या टेक्स्टवर आहे पाहिजे. तर टेक्स्ट आणि डुप्लिकेट घ्यायचं, आणि इकडं आपल्या या दसरा आहे की नाही दसरा, तर इथं परफेक्टरित्या यायला पाहिजे. तर हे विषय कारण का दसऱ्याचा जो टेक्स्ट इफेक्ट आहे तो संपूर्ण लाईटवर अवलंबून आहे. तर तुम्ही बघितला असशील इंस्टाग्रामला, तर तो एक टेक्स्ट इफेक्ट ग्रॅडियंट मारला नाही, तर मी तिथं लाईट मारल्या, तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल. तर त्याचबरोबर आणि एक्स्ट्रा कुठं जास्त मारत बसू नका, तर मी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 ठिकाणी परफेक्टरित्या मारायचं आहे. लई जास्त लाईट मारू नका, कारण का जरा असं ह्या टाईपमध्ये. तर एवढं आपलं चांगलंरित्या हे लाईट आपण मारून झाले, तर आता आपण जाऊया लाईट रूममध्ये. तर लाईट रूममध्ये परफेक्टरित्या कसं मी सेट केला आहे बॅनर, तर त्यात आपण आपलं एकदम स्मूथ बॅनर केला आहे, तर तो नक्की बघा लास्टला.
तर चला तर आता आपण जाऊया लाईटरूममध्ये. तर लाईटरूममध्ये फायनल टच मारणार आहे. त्याआधी मी काय सांगतो की आजचं ट्युटोरियल एकदम लई घाईगडबडीत झाले, तर नक्कीच तुम्ही ढीक सपोर्ट दिलेला आहे ह्याला. आणि मी जे काय सांगितले त्यापेक्षा ॲडव्हान्स काहीतरी तुम्ही करा आपलं, आणि एक्स्ट्रा परत जे काही मी लाईट मारल्यात तर त्यापेक्षा आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, आपली वेगळी कन्सेप्ट काहीतरी करण्याचा प्रयत्न, कारण का अजून आपल्याकडे एक दिवस आहे तर त्यासाठी म्हणलो. तर लाईट कसा मारायचं तर ती मी तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रेस्ट जरा वाढवायचा, तर कॉन्ट्रेस्ट वाढवल्यानंतर हायलाईट वाढवायची, हायलाईट आणि शॅडो वाढवायचा, कारण का हायलाईट आपण कमी करतो आहे आणि शॅडो वाढवतो आहे, तर हायलाईट आणि शॅडो दोन्ही वाढवायचे. त्यानंतर व्हाईटनेस, कारण का आपले जितकी व्हाईट होईल तितकी व्हाईट करण्याचा प्रयत्न करायचा आपली डिझाईन कुठली पण असू दे. जर आपली फॉग बॅनरवर डिझाईन असली म्हणजे फॉग बॅकग्राऊंडवर, तर त्या टाईपमध्ये जरा लक्ष द्यायचं. त्यानंतर मी व्हायब्रन जरा वाढवलं. त्यानंतर क्लॅरिटी, तर क्लॅरिटी जरा वाढवली. शार्पिंग, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉईज रिडक्शन. आपल्याला प्लेन, जर तुम्हाला प्लेन डिझाईन आवडत असले तर प्लेन करा, नाही तर राहू देईल. मला तर एकदम प्लेन म्हणजे प्लेन डिझाईन आवडतात, तर मला खास करून असल्या अशा टाईपमध्ये डिझाईन आवडतात. तर तुम्ही, तुम्हाला जर फॉगी टाईपमध्ये आवडत असल्या तर तुम्ही फॉगी ठेवा, काय एवढा विषय नाही. टेक्स्चर चांगलं, ते पण चांगले दिसते, पण मला अशा टाईप प्लेन टाईपमध्ये डिझाईन आवडतात. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल आवडलं असेल, ढीक तुम्ही लाईक द्या आणि ढीक प्रेम द्या, कारण का जरा वेळ कमी आहे, तर ढीक सपोर्ट भेटेल का नाही माहीत नाही पण याला, पण तुम्ही माझ्या कायम सपोर्ट करताय कुठल्या पण ट्युटोरियलला. तर ह्या पण ट्युटोरियलला ढीक सपोर्ट करा आणि ढीक शेअर करा. तर भेटा लवकरच एकदम नव्या करकरीत ट्युटोरियलमध्ये, आणि एकदम नवीन कन्सेप्ट असणार आहे पुढची, कारण का आपली दररोजची कन्सेप्ट ही वेगवेगळी असणार आहे आणि वेगवेगळी आहे. तर आज सकाळी पण आपलं ट्युटोरियल आलं आहे ते म्हणजे इन्फानेट पेंटरमधली जी PhD आहे तर त्यावर आले. त्याचबरोबर मी सिनेमॅटिक बॅनर केला आहे इन्फानेट पेंटरमध्ये, तर ती जर बघितलं तर लवकर बघून घ्या. तर भेटा लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.